श्रीनाथ ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव शेठ देवकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल, वज्रधारी न्यूज व परिवार। आनंदराव शेठ यांच्या जाण्याने खानापूर तालुक्याचा कर्ण हरपला। खानापूर तालुक्यातील वेजेगाव या गावातील सुप्रसिद्ध कलाई बांधव श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक श्री आनंदराव शेठ उर्फ पिंटू शेठ यांचे नुकतेच निधन झाले। ही बातमी मनाला चटका लावणारी होती। भालचंद्र भैया कांबळे यांनी ही बातमी जेव्हा सांगितली तेव्हा ऐकून धक्काच बसला। हा माणूस जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला। सरकारी दवाखान्याच्या संदर्भात आंदोलन सुरू असताना त्यांची शेवटची भेट झालेली। आम्ही तहसील समोर ठिय्या आंदोलनाला बसलो होतो आणि हे समोर कोर्टात कुठल्या तरी कामासाठी आले होते। परत जातानाची त्यांची पाठमोरी आकृती तशीच दिसते। एखादा डौलदार हत्ती जसा चालताना दिसतो तसेच ते दिसायचे। उंच आणि धिप्पाड शरीर यष्टी त्यांना लावलेली होती। त्या चालताना पाठमोरे तसेच दिसायचे। त्या दिवशीची त्यांची पाठमोरी आकृती जशीच्या तशी आठवते। त्यानंतर भेट झालीच नाही। त्यांच्या वाढदिवसाला भेटायचे ठरवले पण कामानिमित्त बाहेर गेल्याने राहून गेलं। त्यानंतर आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकायला आली। खरे तर या माणसाच्या जाण्याने खानापूर तालुक्याच्या सामाजिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे। त्यांच्या जाण्याने खानापूर तालुक्याचा दानशूर कर्ण हरपला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आनंदराव शेठ अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड पण मनाने त्यापेक्षाही धिप्पाड होते। मोठ्या मनाचा हा माणूस असा अचानक जाईल याची कल्पनाही मनाला शिवत नाही। अख्खा तालुका त्यांना पिंटू शेठ म्हणून ओळखतो। त्यांच्या दातृत्वाची माहिती तालुक्याला आहेच। सामाजिक कामासाठी त्यांनी कधीच हात आखडता घेतला नाही। एखादे चांगले सामाजिक काम घेऊन एखादा माणूस त्यांच्याकडे गेलाय आणि रिकाम्या हाताने परत आलाय असं कधी झालंच नाही। तो परत येताना आनंदराव शेठ त्याला मदत केल्याशिवाय पाठवतच नव्हते। त्यामुळे तालुक्यातील, तालुक्याच्या व जिल्ह्याच्या बाहेरही या माणसाने अनेक सामाजिक कामासाठी मोठी मदत केली आहे। कोकणातील काही शाळा व तेथील विद्यार्थ्यांचा खर्च हा माणूस स्वतः करायचा। त्यांच्या शिक्षणासाठी हा मोठ्या मनाचा माणूस मदतीला उभा राहायचा। अशी अनेक सामाजिक कामं त्यांनी उभा केली आहेत। वेजेगावातला पारायण सोहळा असेल, दिंडी सोहळा असेल, शाळेला मदत असेल, अशा अनेक गोष्टी सांगता येतील ज्यासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे। गावाच्या पाण्याचा प्रश्न स्वखर्चातून सोडवण्याची धडपड असे अनेक प्रसंग सांगता येतील। गावातल्या व भागातल्या अनेक लोकांना या माणसाने मोठी मदत केली आहे। त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अख्खा तालुका आज हळहळताना दिसतो आहे। मला अनेक मित्रांचे बातमी कन्फर्म करण्यासाठी फोन आले। त्यातला प्रत्येक जण हळहळत होता। फार वाईट झालं असं कळवळून म्हणत होता। पैसेवाले खूप असतात या जगात, पैसेवाल्यांना कमी नाही। प्रचंड श्रीमंती असणाऱ्यांची दाटी वाटी आहे, पण या दाटी वाटीतले सगळेच लोक मनाने श्रीमंत असतात असे नाही। आनंदराव शेठ हा माणूस पैशाने श्रीमंत होताच, पण त्याहीपेक्षा जास्त मनाने श्रीमंत होता। मनाने श्रीमंत असणाऱ्या काही श्रीमंत माणसांपैकी हा माणूस होता। त्यांच्याकडे इतकी श्रीमंती होती पण त्याचा गर्व कधीच नाही, घमेंड नाही, त्यांच्यात कधी पैशाचा माज दिसला नाही, दातृत्वाचा आविर्भाव दिसला नाही की दानशूरतेचे स्तोम दिसले नाही। अनेक जण पारण्याची 1000 रुपयाची पावती फाडली की काका फुगवताना दिसतात, पण लाखो रुपये देऊनही त्याचा आविर्भाव न दाखवणाराही हा माणूस मी पाहिलाय। आनंदराव शेठ म्हणजे एकदम सरळ मार्गी माणूस, उद्योगात रमणारा, अध्यात्मात रमणारा। माझी आणि त्यांची जेव्हा भेट व्हायची तेव्हा शेठ हे मला लिहायचं आहे, तुमचं काम मांडायचं आहे असं म्हटलं की ते नेहमी नकार द्यायचे। परमेश्वर मला देतोय म्हणून मी देतोय, त्यात एवढं काय आहे असं ते म्हणायचे। ते राजकारणात होते पण राजकारणातला कुठला रोग त्यांनी स्वतःला जडू दिला नाही। आडवा आडवी किंवा जिरवा जिरवीची विकृती त्यांनी कधी मनात येऊ दिली नाही। वज्रधारीवर मनापासून प्रेम करणारा हा माणूस होता। जाहिरातीचा विषय आला की पहिले वज्रधारीला प्राधान्य,
कातर वज्रधारीचे काम खूप चांगले आहे. जाहिरातीच्या रूपाने त्या कामाला मदत करायला मिळते म्हणायचे. जाहिरात ठरवताना आमच्यात कधीच जाहिरातदार व पेपरवाल्यासारखे बोलणे झाले नाही. दर सांगायचाही नाही आणि ठरवायचाही नाही असे आमचे नाते होते. वज्रधारीवर मनापासून प्रेम करणारी तालुक्यात अनेक माणसं आहेत, त्यातलेच हे एक होते. गतवर्षी ते जास्त आजारी होते, त्यातून ते बरेही झाले. अलीकडे त्यांची तब्येत ठणठणीत होती, पण अखेर काळाने झडप घातलीच. एक भला माणूस हिरावून नेला. त्यांची उणीव नक्कीच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. खुल्या हाताचा दिलदार मनाचा हा माणूस गेल्याने नक्कीच तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. खऱ्या अर्थाने खानापूर तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रातला कर्ण आज तालुक्याने गमावलाय हे नक्की. खरे तर त्यांच्या कुटुंबावर हा मोठा आघात आहे. त्या सर्वांना या दुःखातून सावरायची ताकद मिळो आणि त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती मिळो. वज्रधारी परिवाराकडून त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.